माझी आई भंगार गोळा करायला लागले वडील माझं काही कमवत का नव्हते वयाच्या सात वर्षापासून मी माझ्या आई बरोबर भंगार गोळा करते वडिलांनी एक दारूच्या बाटलीवर असं लग्न करून दिलेलं मामाला मामाच्या घरात माझं लग्न लावून दिलं एक महिला होती ते असं कुणीच नव्हतं तिला मी तिला ठेवून घेतली असं ती झोपडी टाकून आमच्या शेजारी राहायला लागलेली नमस्कार माझं नाव आकाताई गोसावी मी कोल्हापूरवरून आले आणि चूल आणि मूल हे महिला सांभाळू शकते तशी माझी आई होती आई माझी असं एवढं काम करायची की एका पुरुषाला काम असं नाही एवढं माझी आई काम करायची माझं वडील खूप दारू दारुप्याचे आईला माझी मारायचं आम्ही भाऊ बहीण सहा जण होतो दोन भाऊ चार बहिणी माझ्या आईला एवढं मारायचं की माझी आई मागून जेवण आणायची आणि आम्हाला जतन केल्यात तरी पण माझ्या वडिलाचं सोबत वडील माझं काही कमवत नव्हते माझं आईनंच माझे मागून हे करून आम्हाला जतन करून तरी पण आम्हाला इकडं राहून दिलेलं नाही आम्ही निघून माझी आई वडील रत्नागिरीला घेऊन गेल्यात रत्नागिरीला लहानान मोठं केलंय माझी आई भंगार गोळा करायला लागली वयाच्या सात वर्षापासून मी माझ्या आईबरोबर भंगार गोळा करते तिकडन मग बारा वर्ष झाल्यानंतर माझ्या आईनं लग्न करून दिलंय म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीला माझ्या वडिलांनी एक दारूच्या बाटलीवर असं लग्न करून दिलेलं मग माझी आई घाबरली माझ्या मुलीला हे ह्या मुलीला पण असंच दिल म्हणून माझ्या मामाला मा मामाच्या घरात माझं लग्न लावून दिलंय मी निघून गोव्याला गेले गोव्याला गेल्यानंतर असं म्हणजे दोन मुली दोन मुलं दोन मुली दोन मुलं झाल्यात मला नंतर एक महिला होती ते असं कोणीच नव्हतं तिला तिच्या नवऱ्याच्या चा, चार मुली होत्या पहिल्या नवऱ्याच्या चा। ते चार मुल्या घेऊन आलेली तरी मलाच माया आली मी म्हटलं सासू माझी म्हणत होती की हे महिला नको आहे आपल्याला तरी पण मी म्हंटल असून दे तिकडं आपल्यासारखीच ती महिला पण आहे राहून दे तिचे चार लहान लहान मुलं आहेत मी तिला ठेवून घेतली असं ती झोपडी टाकून आमच्या शेजारीच राहायला लागलेली मग त्याची ती कमवायची त्याची ती खायची मग असं करत करत ते आमच्या नवऱ्या लग्न करून घेतलंय तिनं ते घेऊन तिला परदेशात घेऊन गेली मग मी चार मुलं माझं घेऊन मी कशी सांभाळ करू म्हणून असं मला विचार पडलेला मग मी काय केलं माझ्या मुलाला पाठीला बांधायची आणि गोळा करायला गोळा करून चार मुलं कसं तरी मी सांभाळलं पण मला गोव्यात तेवढं सांभाळू वाटलेलं नाही की माझं मुलं मी असं चार कशी सांभाळू असं मला मग तिकडनं निघून मी रत्नागिरीला गेले माझ्या आईकडं आईकडे गेल्यानंतर माझ्या वडिलाला मी रोज पैसे द्यायची मुलं सांभाळायसाठी माझं वडील मुलं सांभाळत बसायचं मी गोळा कर, करा भंगार गोळा करायला जायची मग तिकडनं असं करत करत मी म्हटलं माझ्या सासूची जागा आहे आपण कोल्हापूरला जावा काहीतरी छोटं मोठं काम करावं मी तिकडनं निघून कोल्हापुरात आले कोल्हापुरातन मग एक मातीचं घर माझ्या शेजारी एक म्हणजे असाच नातेवाईक होता मग तिला सांगितलं मला छोटंसं घर जरा हे करायचं आहे शेड मारायची आहे नाही म्हटलं आहे मातीचं घर बांधून घे मातीचं घर बांधून दिलंय मला नंतर मग असं करत शेतीत कामाला जायला लागले शेतात काम केलंय तीस रुपये हजेरीनं काम केलंय मी मुलाला जतन केलंय मग मा तरी पण मला कोल्हापूर माहिती नव्हतं की बाबा कोल्हापुरात कुठंही आपण गोळा करायचं आणि कुठल्या रस्त्यानं जायचं हे असं माहिती नव्हतं मी एक महिला होती तिला सांगितलं बाई म्हटलं मला एक दिवस तरी काय होईना मला भंगार गोळा करायला घेऊन चल मग मी मुलाला पाठीला बांधून त्या बाईसंग गेली भंगार गोळा कराय गोळा करून मग ती बाई एक दिवस घेऊन गेली दुसऱ्या दिवशी काही माझ्या संघ आलेली नाही मग माझी मी जिकडं रस्ता दिसेल तिकडं मी माझी मीच गोळा करायला जायची गोळा करून आणायची विकायची ते वेगळं वेगळं आयटम करायला लागते की तिला खूप वेळ जायचा तास दोन तास असं जायचं म्हणजे वेगळं वेगळं असं करून विकायचं मग तेच मी पैसे घेऊन येऊन तेवढं मुलांना जतन करायला लागलेले मग असं करत करत मला एक दिवस भोसले मॅडम मला असं नज मी त्यांच्या नजरेत आले मग ते रोज म्हणायला लागले की बाबा हे मूल घेऊन ही बाई रोज बघते मी ह्याला गोळा करते माझ्यासंग बोलणं झालं आहे मी सगळी त्यांना परिस्थिती सांगितली मग ते आमच्या गल्लीत आल्या गल्लीत आल्यानंतर संघटना केली संघटना केल्यानंतर मग असं करत करत मग मा। मालकांना आमच्या माहिती पडलं की बाबा हे माझं मुलं मोठं झाल्यात आता मला काही अडचण नाही आहे मला माझ्या गावाकडे जायला पाहिजे मग आमचं मालक तिकडनं निघून आता कोल्हापुरात आल्यात मग ते असं काही मला आता भांडत नाही काहीही नाही तर पहिलं रोजचं उठून रोज माझं बा भांडणं आणि रोज मार खाणं जेवण घरातलं केलेलं ते टाकून देणं माझं मुलं खूप उपाशी मरायचे मग मा लोकांकडनं मी असं जेवण आणायचे आणि त्यांना घालायची मी माझं आता मुलं मोठं मोठं झाल्यात म्हणून मला काही त्रास नाही आहे आणि जशी मा संस्था निघाले तशी मी असं म्हणजे हुशार होईत गेलो आहे मग असं शिकत गेलो आहे बाबा बचत कशी करायची कसं पैसे ठेवायचं किती आपण खर्चायचं हे एवढं मी शिकत गेलो आहे आणि आता बचत करायला शिकलो आहे तशी बचत करतोय पैसे मुलं बी माझे मिळवते आहेत आणि गोळा कराय सकाळी पहाटे चारला गेलो पहाटे चारला आम्ही गोळा करायला जातो आहे ते रोज रस्त्यानं म्हणजे असं आम्ही वीस किलोमीटर फिरत असतोय सगळ्या गल्लीतनं बोळातनं प्लास्टिक बाटली बिसलरी बाटल्या पुट्टा कागद हे असं गोळा करत असतो आम्ही ते गोळा करायचं आणि दुकानावर आणायचं भंगारच्या दुकानावर आल्यानंतर ते वेगळं वेगळं करायसाठी वेळ जातोय ते काचाच्या बाटल्या वेगळ्या बिसलरी वेगळ्या पुट्टा वेगळा प्लास्टिक वेगळा हे असे आम्ही रस्त्यानं म्हणजे दारावर असे पडलेल्या लोकांच्या गली गल्लीत न असं हे कचरा उचलतोय म्हणजे अशा नाही नाही म्हटलं तरी कोल्हापुरात पा, पा एक हजार दीड हजार महिला असेल असं गोळा करणाऱ्या मग असंच मला शासनाला विनंती आहे की महिलांना वर्गीकरणाचं काम द्यावं महिला आता आम्ही पावसाळ्यात काय करतोय की अं बोध भिजलेली बोध आम्ही खांद्यावर टाकून भिजून आम्ही गोळा करत असतोय मग तसंच आम्हाला आमच्या महिलांना काम द्यायला पाहिजे वर्गीकरणाचं हे काम हे महिलांना आमच्यात द्यायला पाहिजे महिला खूप अडचणीत आहे आणि महिलांचं काही हाताबोटच पावसाळ्याला नसतंय की बाबा कागद भिजलेले असतात पुट्टा भिजलेला असतोय मिळून मिळून किती मिळत असतंय त्यांचं मुलांचं शिक्षण पुढं असतंय एखादी गरजू महिला असली एखादी विधवा महिला असली मग त्यांचं घरातलं घरात मिळवणारे कोण नसतात मग त्यांना त्यांचा हाल होतात म्हणून वर्गीकरणाचं काम या महिलाच्या हाताला द्यावा एवढीच माझी विनंती आहे आम्ही सकाळी पहाटे चारला जातोय की का जातोय बाबा की अं महानगरपालिकेवाले सगळं भरून नेतात म्हणून आम्हाला काही मिळत नाही म्हणून आम्ही पहाटे चार वाजता जायत असतोय तरी पण आम्ही सगळ्या दारावरचा कचरा रोग वारा पसरतोय म्हणून सगळ्या दारावरचा आम्ही कचरा गोळा करून येतोय ते आम्ही कसं चोर होऊ शकते की स उठतात आम्ही भंगारवाले चोर म्हणून सांगत असतात पण आम्ही असं चोरी करत नाही सकाळी जातोय की आम्हाला काहीतरी मिळावं आमचं पोटपाणी चालावं म्हणूनच आम्ही जाईत असते आणि महिला आमच्या सकाळी उठून त्याच्यासाठी जातात की बाबा आम्हाला महानगरपालिकेवाले भरून नेलं तरी आम्हाला पोटापाण्याचं काही निर्वाह होणार नाही असं म्हणून ते जाईत असतात आणि शासनाकडे एवढी मागणी आहे की आम आम्ही कचरा वेचत आहे म्हणून आमची पुढची पिढी कचरा वेचत नसावा त्यांनी शिक्षण घ्यावं त्यांना नोकऱ्या लागावा आणि पुढची पिढी चांगली असावा हेच आमचं म्हणणं आहे एवढं आमचं म्हणणं आहे की आमचं मुलं उद्या उद्या आमचं मुलं कचरा वेचू नये चांगलं त्यांचं नोकऱ्या नोकऱ्याला करावा आणि चांगलं राहावं एवढंच म्हणणं आहे आमचं आम्हाला आमचं मुलं शिक्षण शिक्षण करावा शिकावा आमच्या आमच्या आईवडिलांना आम्हाला शिकवलं नाही तरी आम्ही आमच्या मुलांना आम्ही शिकवू आणि आमचं आम्ही आमच्या मुलांना पुढं नोकऱ्या हे लावू सकाळी आम्ही पाटे चारला कचरा गोळा करायचा होतोय गल्ली गल्लीतनं भंगार गोळा करत असताना क लोक एखादं वाईट नजरेनं बघतात म्हणजे एखादी तरुण मुली एखादी गोळा करायला येत असत्या मग ते वाईट नजरेनं बघत असतात काही काम आम्हाला पोलीस पण त्रास देत असतात पण तसं काही नसतंय ते कचरा का गोळा करायला लवकर येतात की महानगरपालिकेवाले येऊन लगेच भरून घेऊन जातात म्हणून काहीतरी घावावं काहीतरी मिळावं म्हणून ते महिला लवकर येत असतात आमच्यासारखी लवकर येतोय का तर भरून नेलं तर आमच्या पोटा पाण्याचा काय निर्वाह होईत नाही मग आणि महिलांना मला माझं असं म्हणणं आहे की महिला असं पुढं जावा म्हणजे कचरा कचरा त्यांचं मुलं आमची पिढी पुढची पिढी त्यांची कचरा वेचून शिक्षण करावा त्यांचं न त्यांना नोकऱ्या मिळावा आमची पिढी अशी आहे श कचरा वेचून झाल्या म्हणून पुढची पिढी आमची कचरा वेचून एवढंच म्हणणं आहे माझं us.